फक्त 7 दिवस झालेत पाऊस पडून आणि विश्वास नाही बसणार तुम्हाला मित्रांनो की हा सिनेरियो असा झाला इकडे माळशेज घाटात। खरंच म्हणजे जे बोलतो ना मी की माळशेज घाट म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग, तर ते खरं आहे। काय माहोल आहे यार। आता इथे थांबलो आहे जरा आम्ही, कारण हा सिनेरियो आम्हाला स्किप नव्हता करायचा आणि टाइम लॅप्स लावला आहे। काय माहोल आहे, एक नंबर भाई। लोग आना है ना तो अब भी आओ, एक नंबर सीन चालू है इधर। आणि हा आहे आमचा निलेश, ज्याने आमचे आज भयंकर फोटो काढलेले आहेत। काय जबरदस्त माहोल चालू आहे। वाव। आणि मागून वैभव आमचे व्हिडिओ काढतोय बघा। एक नंबर यार, सुखी माणसं आहेत माहिती आहे आपण। शापूर मुरबाडची माळशेज जवळ आहे आपल्याला, माळशेज जवळ आहे, नाणेघाट जवळ आहे आपल्याला। नाणेघाटच्या वर जीवधन आहे, तिथे आपण आज जात आहोत। अजून पोचलेलो नाही आहे, आज पोचू आय होप। या या डेफिनेटली एक नंबर। वा वा व्हाट अन आयडिया, पण दगड एखादा पडला तर नको 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 इकडे। तुला एवढा विश्वास आहे गव्हर्नमेंटच्या कामावर? मला नाही तुझा अप्लाय म्हणतो, इट कुड बी युअर्स। आणि हे इकडे येतात समाजातील काही असामाजिक घटक, इकडे येऊन आपली आपली नावं लिहितात आणि ऐतिहासिक ठिकाणांना गचाळ करून टाकतात। सगळ्यांचीच नावं खराब होतात। आता इथे त्यांना असं वाटतं दगडावर नावं लिहिल्याने त्यांची प्रेम कमा, त्याला दगड मारा मावत। हा यांना असं वाटतं दगडावर नावं लिहिली ना की यांची प्रेम का आणि अमर होऊन जाईल, आणि खरंच अमर होऊन जाते। येणारा जाणारा प्रत्येक जण शिव्या देतो। आणि हा आमचा मेवा, मेवा खजिना, खजिना। हो हो बघूया काय काय निघतंय खजिन्यामध्ये, बघूया बघूया काय काय निघालेले आहेत। ओके, आणि आता आपण ज्याच्यामध्ये भरपूर सारे डी काय जीवनसत्व असतात, जीवनसत्व। ओके, अंडी अंडी। ओके हा हा, तो दे धक्का पिक्चर तुम्ही बघितलाच असेल। हा, जर एवढी अंडी तुम्ही खाल्ली हा तर कोंबड्यांना दिवसाला 10-10 वेळा अंडी घालायला।
10 अंडी घेऊन आलेलो आहे. शाबाश. त्यानंतर काकडी. ओके. त्यानंतर आपण येथे बघत आहोत जे आहे त्याच्यामध्ये बटाटी आणि बीट सुद्धा आहे. ओके. जेणेकरून आपल्याला पुढे सर्व्हाइव्ह करण्यासाठी ट्रेकिंगला. ओके. आणि सर्वात महत्वाचं हे सर्व कापण्यासाठी जे हत्यार आणलं आहे त्याला सुरी म्हणतात. ओके. याच्याने आपण जे आहे आणि आपण जिथे चहा पित होतो त्याने आपल्याला नाही छानसा मसाला. ते छानसा मसाला आपण का आणला ते पण सांग. कारण मी चटणी आणायची विसरलो सकाळी. ओके. राईगाई मध्ये हा मम्मीने ठेवली होती वाटत रात्रीच पण विसरलो. नेहमीप्रमाणे सवयीचा गुण आहे तो माझ्या विसरणे. ओके. आता अरे पण कांदा पण राहिला आपला. कांदा आणायला पाहिजे. तू विसरला. आपण कांदा आणायला पाहिजे तिकडनं. तुला काय वाटतं? तुमचं काय म्हणणं आहे निलेश? एक मावळा पाठवा. ठीक आहे ठीक आहे चालेल. आता मी तो या मोहिमेवर जोखीम नाही रे. जोखीम कोण घेणार? या मोहिमेवर जाण्याची जोखीम मी आणि वैभव घेणार आहे. आणि आम्ही कांदा आणायला चाललो. मी आहे तोपर्यंत तू आहे काय साफ करून ठेवतो. ओके ओके ठीक. काय होता पण निलेश कांदा नाही सॉरी कांदे मी विसरलो होतो ना. निलेश चटणी विसरला होता तर कांदे घेतलेले आहेत आता. आणि आता आम्ही चाललोय पुन्हा जिथे निलेश सर बसलेत. आणि पडत्या पावसात निलेशने कांदे सोलायला घेतलेत. आणि या इवलेशा झाडाच्या आधाराखाली तो सँडविच बनवत आहे. आवडती हॉबी आहे कुकिंग. ओके. जेव्हा जेव्हा मला चान्स मिळतो. मला आमचा शापर आणि मुरवाडवाल्यांचा प्रॉब्लेम आहे. कधी आमचा वेळेवरती येत नाही आम्हाला. वी कॅन स्पीक इंग्लिश, वी कॅन स्पीक हिंदी आणि बाकी काही लँग्वेज शिकायला सांगितलं तरी आम्ही शिकू. पण न बाणाचा आणि ळ बाळाचा आम्हाला बोलता येणार नाही. यू अग्री निलेश सर? तर इनरूट मी ती हॉबी जी आहे माझी हा हा ती कंटिन्यू करत असतो. हा जसं की तुम्ही बघू शकता. आणि हा कांदा कशासाठी कापताय तुम्ही? सँडविच साठी. असं असतो भाजी असं. आणि आता 2 मिनिटांपूर्वी तुम्ही काय बोलले होते? ही काय तुमची सोडून द्या. भेलचा कांदा झाला ना. परत बारीक करणार होते एकदम छोटा 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 छोटा. सँडविचची रेसिपी आता आहे. पहिला निलेशने कापलेला बटाटा घ्या. बाजूला अंडा पावचा स्टॉल. त्यानंतर बीट घ्या. असं मधोमध ठेवा. ती बीटची साईज बघा. स्लाइसची साईज बघा. सँडविच बॉयज. अरे बस 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 हम एडजस्ट कर लेंगे भाई. सँडविच पकडून पहिला घातल्याने चार घात मारले. घातले आपको उड़ते हुए ढक देखने आ जाओ बॉस. ये देखो दिखा दूंगा. घर चाहिए मालसेज में आपको हीरो देखने आ जाओ बॉस. दिखा दूंगा. सस्ता हीरो नहीं नहीं महंगा है भाई. कितना अच्छा लगा भाई का बात. देखो अभी आपको मालसेज में आप बोलोगे खाओगे क्या तो अभी आपको देखना है सस्ते वाला सैंडविच वाला चाहिए दिखा दूंगा बॉस. ये देखो मुरबाड़ का सैंडविच वाला. मुरबाड़ का सैंडविच. माडस माडस का सैंडविच वाला.
मुंबईमध्ये एका सँडविचची किंमत 50 रुपये, आम्ही 10 रुपयात देऊ. कुठे? इकडे. माहोल माहोल लौकिक नी धुतली ना अंगोल नाही केले रात्रीच करून ठेवलेली. काय साहेब, एका वर्षानंतर कसं वाटू राहिलं? मित्रांनो, माळशेजचे धबधबे चालू झालेले आहेत आणि आतापर्यंत सुदैवाने एकही वाईट बातमी ऐकायला भेटली नाही की दरड कोसळली किंवा दगडी पडत आहेत. तर चांगला माहोल आहे आणि मौसम पण चांगला आहे. सगळीकडे धुका आहे. तर या आणि माळशेजची मजा घ्या आणि सांगा मला पण माळशेज कसा वाटला तुम्हाला या व्हिडिओमधून. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईव्ह दिसत नाही आहे, सर्व धुका धुका आहे.